विद्यार्थी मित्र हो नमस्कार इयत्ता नववी मराठी कुमार भारती पद्यपाठ क्रमांक सहा या झोपडीत माझ्या कवी आहेत राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज सुख आणि आर्थिक सुबत्ता यांचा काहीही संबंध नाही सुख दुःख या मानवी भावना आहेत लहान झोपडीतही शांती सुखाचा अनुभव कसा मिळतो याचं वर्णन तुकडोजी महाराजाने अगदी छान पद्धतीनं या कवितेमध्ये केलेला आहे या कवितेचा आपण स्वाध्याय पाहूया प्रश्न क्रमांक एक पहा दोन मुद्द्यांचा फरक सांगा असा प्रश्न आहे मुद्दा पहिला आहे झोपडीतील सुखे आणि दुसरा मुद्दा आहे महालातील सुखे याचे दोन भाग करायचे आहेत फरक दाखवायचा आहे एका बाजूला झोपडीतील सुखे आणि दुसऱ्या बाजूला महालातील सुखे आपल्याला एकाखाली एक लिहायचे आहेत प्रथम पाहूया झोपडीतील सुखे नंबर एक ताऱ्यांकडे पाहात जमिनीवर निजावे या ठिकाणी झोपावे हा शब्दही चालू शकतो दुसरा मुद्दा देवाचे नाव नित्य घ्यावे नित्य म्हणजे नेहमी सतत आता दुसऱ्या बाजूला महालातील सुखे याचं उत्तर लिहिताना क कोणते मुद्दे येतील पहा एक झोपण्यासाठी मऊ बिछाने आणि दोन कंदील व श्यामदाणे यांची रोषणाई श्यामदानी म्हणजे काचेचा दिवा असा पहिला प्रश्न आपल्याला लिहिता येईल दुसरा प्रश्न पहा दुसरा प्रश्न आहे आकृती पूर्ण करा आपल्यासमोर एक गोल आकृती आहे झोपडीत येणाऱ्यांसाठी कवीने व्यक्त केलेल्या भावना आणि त्याचं उत्तर आपल्याला चार मुद्द्यांच्या आधारे लिहायचं आहे बाजूला चार बाण करून दाखवलेले आहेत याचा अर्थ चार उत्तर लिहिणं या ठिकाणी अपेक्षित आहे पाहूया कसं उत्तर लिहिता येईल एक झोपडीत यायची भीती नाही असा पहिला मुद्दा आपण लिहू शकतो दोन सुखाने यावे तीन सुखाने जावे आणि चौथा मुद्दा कुणावर कुठलेही दडपण नाही असे चार मुद्दे आपण या प्रश्नाचे लिहू शकतो प्रश्न क्रमांक तीन पहा झोपडीत निसर्गाचे सानिध्य आहे हे पटवून देण्यासाठी दिलेली उदाहरणं आपल्याला दोन उदाहरणे याची लिहावी लागतील पहिलं उदाहरण लिहा निजावयास जमीन म्हणजे भूमीवरी पडावे आणि खालच्या ओळीला दुसरा आखाडा टाकून आपण लिहू शकतो आहे रात्री गगनातले तारे पहावे अशा पद्धतीनं निसर्गाचं सानिध्य झोपडीला लावले हे आपल्याला दाखवता येईल प्रश्न क्रमांक चार तिजोरी उत्तर येईल असा प्रश्न तयार करा आता या ठिकाणी नेमका असाच प्रश्न केला पाहिजे असं काही बंधन नाही तुम्ही तुमच्या कल्पनाशक्तीनं काहीही प्रश्न करू शकता उदाहरण दा, दाखल इथं दोन तीन प्रश्न आम्ही तयार करून दिलेले आहेत पहिला प्रश्न कसा करता येईल पहा धनदौलत संग्रहित ठेवण्याचे साधन कोणते शेवटी चिन्ह दुसरा प्रश्न कसा करता येईल पहा धनदौलत साठवून ठेवण्याचे घरातील साधन कोणते आणि तिसरा प्रश्न काय करतील बघा पूर्वी माणसे सोनं पैसा हे ठेवण्यासाठी कुलूपबंद ठिकाण कोणते आता हे तीन प्रश्न नमुना दाखल तुम्हाला करून दिलेत असा आपण प्रश्न करू शकतो नेमकं हेच उत्तर यायला पाहिजे अशी अपेक्षा या ठिकाणी नाही पाचवा प्रश्न आहे काव्यसौंदर्य खालील ओळींचे काव्यसौंदर्य सांगा ह्याच्यामध्ये अ आणि आ असे दोन भाग केलेले आहेत अ पाहुनी सौख्य माते देवेंद्र तोही लाजे शांती सदा विराजे या झोपडीत माझ्या ह्या दोन ओळी दिलेल्या आहेत आणि त्याचं काव्यसौंदर्य आपल्याला सांगायचं आहे कसं लिहिता येईल बघा उत्तर कवी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात की देवांचा राजा इंद्र हा स्वर्गात राहतो स्वर्गात सर्व सुखे असतात सुख समाधान व शांती स्वर्गात असते अशी एक आपली कल्पना आहे पण महाराजाने आनंदमय अशा झोपडीचं वर्णन केलेलं आहे झोपडीत सुख समाधान व साम्राज्य आहे पराकोटीचे सौख्य आहे प्रत्यक्ष इंद्राला सुद्धा हेवा वाटेल असे झोपडीत सुख आहे झोपडीतील सुखाची महती सांगणाऱ्या या वरील दोन ओळी आहेत असं पाच ते सात ओळीत आपण याचं उत्तर लिहू शकतो काव्यसौंदर्यमधलं आ पहा दारास नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या या काव्यपंक्तीतील आशय सौंदर्य स्पष्ट करा कसं उत्तर लिहिता येईल पहायचं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात की महालातील धनदौलत ही बंदिस्त असते तिजोरीला भरभक्कम कडी कुलूप लावलेले असते चोरी होऊ नये म्हणून सक्त पहारे ठेवलेले जात असतात कडेकोट बंदोबस्त असतो या उलट झोपडीत सदैव खुली असते या उलट झोपडी सदैव खुली असते धनदौलत नसल्यामुळे माझ्या झोपडीचे दार दोऱ्यांनी कड्या बंद करावे लागत नाही झोपडीत चोराचे भय नाही झोपडीत आनंदाने सर्वांचे स्वागत केले जाते असा अर्थ यातून बाहेर पडतो कवीच्या मनाचा मोठेपणा या दोन ओळीतून व्यक्त झालेला आहे अशा पद्धतीनं आपण त्याचा आशय लिहू शकतो आणि शेवटी एक आपल्याला उपक्रम दिला आहे झोपडी व महाल यांच्यातील संवादाची कल्पना करून आपण संवाद लेखन करा आता आपल्या परीनं झोपडी काय म्हणते महाल काय म्हणतो अशा पद्धतीचा संवाद आपण लिहू शकतो आपण पाचवीला असल्यापासून हे संवाद लिहित आलेला आहे तो संवाद आपण लिहावा अशा पद्धतीनं एक चांगला स्वाध्याय या कवितेचा आपल्याला लिहिता येईल या कवितेचा अभ्यास करण्यासाठी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा